दार उघड या चिऊताईसाठी काढ सवड. आज जागतिक चिमणी दिवस. चिमणी ही वाचली पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे आणि ती जगली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. भोर तालुक्यातील पिसावरे गावातील या शाळेने चिमणी वाचविण्यासाठी हे प्रयत्न केले. मागील काही वर्षांपूर्वीच या गावाने चिमणी गाव म्हणून अशी ओळखही मिळवली आहे. चिमणी सहसा मानवी घरांजवळ किंवा वळचणीच्या जागेवर घरट बांधते. मात्र अत्याधुनिक प्रकारच्या घरबांधणीमुळे चिमण्यांना राहण्यासाठी तर जागा शिल्लक नाहीये. 2013 पासून पिसावरे माध्यमिक विद्यालय पिसावरेमध्ये वडिंगचा ग्रुप कार्यरत आहे. तेव्हापासून आजपर्यंत पिसावरे गावच्या जागेमध्ये 187 प्रकारचे पक्षी सापडले आहेत. आणि हे पक्षी पाहताना आमच्या असं लक्षात आलं की पक्षी पाहतानाच चिमणीची संख्यासुद्धा आता कमी होत चाललेली आहे. तर चिमण्यांसाठी काय करता येईल म्हणून विद्यालयाने असा निर्णय घेतला की कृत्रिम घरटी तयार करायची आणि ते कृत्रिम घरटी शाळेमध्ये आवारात पहिल्यांदा लावायची, नंतर गावामध्ये लावायची. मग ती घरटी लावल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्या नोंदी ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला एक डेटा तयार करता येईल. त्याच्यामुळं मग त्याच्या नोंदी ठेवल्या, शाळेच्या परिसरातील घरट्यांच्या नोंदी ठेवण्यात आल्या आणि त्या नोंदी दर महिन्यात ठेवल्या जातात. आता या महिन्यात चेक केलेल्या घरट्यांमध्ये 6 घरट्यांमध्ये पिल्ल आहेत आणि 3 घरट्यांमध्ये अंडी आहेत आणि बाकीचे इतर सगळे नेस्ट फुल काड्यांनी भरलेले आहेत. मानवाने आता सिमेंटच्या जंगलांमध्ये कृत्रिम घरटी लावावी ज्याच्यासाठी तुम्हीही प्रयत्न करा. चिमणी हा छोटासा पक्षी आहे, परंतु हा पर्यावरणाच्या दृष्टीनं किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला चीनमधील एका उदाहरणावरून सहज लक्षात येतं. 1958 माओ झेडोंगनं चीनमध्ये चिमण्या मारायला परवानगी दिली आणि तिथील लोकांनी चिमण्या मारून खाल्ल्या. त्यानंतरच्या 2-3 वर्षामध्ये चीनमध्ये प्रचंड दुष्काळ पडला, अन्नधान्य पुरेनासं झालं आणि मग याचा अभ्यास करताना चीनमधील शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की इथे चिमण्यांची संख्या पूर्णपणे घटली आणि त्याच्यामुळे चिमण्या ज्या टोळांवर अवलंबून होत्या ते टोळ आता मोठ्या प्रमाणात वाढलेत आणि त्याच्यामुळे पिकांचं नुकसान होतं. आणि मग त्यांनी रशियामधून चिमणी आयात केली आणि मग हळूहळू चीनमधील परिस्थिती सुधारली आणि तिथला धान्य पुरवठा हळूहळू सुरळीत झाला. म्हणजे एक छोटासा पक्षी जर नष्ट झाला तर पर्यावरणामध्ये किती असमतोल निर्माण होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला चीन आपल्याला लक्षात घेता येईल. या दृष्टीनं भारतामध्ये सुद्धा चिमणी संवर्धन केलं पाहिजे, चिमणी वाचली पाहिजे याचा आपण विचार करून विद्यालयामध्ये गेले 7-8 वर्ष चिमण्यांच्या संदर्भामध्ये काम करतो आहे. चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी पुरवणं, त्यातून चिमण्यांची नवीन प्रजा निर्माण होईल याची काळजी घेणं आणि हीच घरटी हळूहळू विद्यार्थ्यांच्या मार्फत गावामध्ये सर्व दूर लावणं आणि त्यांच्या नोंदी ठेवणं यासारखे उपक्रम विद्यालय गेले अनेक वर्ष करत आहे. आणि इथून पुढे आपणही जी लोक सिमेंटच्या जंगलामध्ये राहत आहेत त्या लोकांनी अशा पद्धतीची कृत्रिम घरटी चिमण्यांना पुरवून चिमणी वाचवली पाहिजे. चिमणी जर वाचली तरच पर्यावरण आणि आपण वाचणार आहोत याची काळजी घेतली पाहिजे.